शिरव तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दररोज हजारो भाविक श्रीदर्शनासाठी हजेरी लावत असतात. सध्या पावसाळा सुरू आहे, कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे, त्यामुळे श्री दत्त मंदिर मार्गावरील पेव्हिंग ब्लॉक खराब झाल्यानं पावसाचं पाणी साचून राहिल्यानं भाविकांना ये जा करण्यासाठी तारीवरची कसरत करावी लागते. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल पुजारी, सदस्य तानाजी निकम, सत्ताधारी आघाडीचे कार्याध्यक्ष विकास कदम, आघाडीचे युवा नेते गुरुदास खोचरे, शिवराज जाधव, उदय शिरटीकर, विजय अणुजे, अविनाश शिंदे, शेणगे महाराज, दयानंद कुमठेकर, संदीप राजमाने, महेश चंद्रस, दत्ता नांदगावे, संजय गवंडी यांनी दत्त मंदिराच्या मुख्य मार्गावरील खराब झालेले पेव्हिंग ब्लॉक रस्त्याची पाहणी केली. यांनी पेव्हिंग ब्लॉक खराब झाल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडलेत, त्यामुळे पावसाळ्यात पाणी साठणं, पाय घसरणं अशा कारणानं दत्तभक्त, नागरिक, व्यापारी यांची गैरसोय होते. त्यामुळे सदरचा मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून ग्रामपंचायतीचे सत्ताधारी कारभाऱ्याने प्रत्यक्ष दर्शन मार्गावर जाऊन पाहणी करून लवकरात लवकर यावर उपाययोजना करून दत्तभक्तांची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उपसरपंच अमोल पुजारी यांनी सांगितलं. यावेळी ग्रामस्थ आणि व्यापारी उपस्थित होते. मराठी एसनीसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.